मुंबईतल्या वर्सोवा बीचवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचाच कचरा दिसतोय आणि खरं तर आज सकाळीच अफरोज शहा आणि त्यांच्या टीमनं हा किनारा स्वच्छ केला होता, मात्र संध्याकाळपर्यंत इथे पुन्हा प्लास्टिकच्याच कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळालं. समुद्राच्या लाटांवर मोठ्या प्रमाणात तरंगणारं प्लास्टिक, समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक पिशव्यांचा असलेला खच, ही दृश्य हे सर्वच किनाऱ्यांवर दिसतात. त्यामुळे समुद्रात दिवसेंदिवस प्लास्टिकचं प्रमाण वाढतंय आणि याचा थेट परिणाम हा मासेमारीवर होत असल्यानं या प्लास्टिक इट्स ओनली वन स्ट्रॉ सीज 8 बिलियन पीपल. असं जर 8 बिलियन लोकांनी म्हणलं की मी एकच स्ट्रॉ वापरते किंवा मी एकच प्लास्टिकची पिशवी वापरतोय वापरतीये तर किती प्लास्टिकच्या पिशव्या तयार. प्लास्टिक तर तयार झालं की ते डिग्रेडेबल कधीच होऊ शकत नाही. आमचा जो प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्ट बरोबर आम्ही अवेअरनेसची सगळी माहिती देतो की ही हा प्रॉडक्ट कुठल्या प्लास्टिकपासून बनलाय, किती प्लास्टिकपासून बनलाय, आणि प्लस हे जर प्लास्टिक इथे नसतं वापरलं गेलं तर त्याचं काय झालं असतं. चरखा जे आहे तर ते एक सोशल एंटरप्राईज आहे. आम्ही वेस्ट प्लास्टिक अपसायकलिंगवर काम करतो, म्हणजे जे आपले कॅरी बॅग्स असतात किंवा वेस्ट प्लास्टिक रॅपर्स असतात ज्याचं दुसरं काही होत नाही, ते टाकून दिलं जातं आणि ते रिसायकलिंगला पण जात नाही आणि हजारो वर्षांपर्यंत ते आपल्या पृथ्वीवरतीच राहणार आहे. तर त्या प्लास्टिक वेस्टला आम्ही घेतो, त्याला आम्ही एका वेगळ्याच पद्धतीने त्याचं अपसायकलिंग करतो. प्रोसेस आहे ती अशी आहे की आपण हे सगळं वेस्ट प्लास्टिक कलेक्ट करतो आपल्या और एन जी ओज थ्रू किंवा वेस्ट पिकर्स थ्रू किंवा कस्टमर्स थ्रू, मग ते प्लास्टिक वेस्ट आपण स्वच्छ वॉश करून सॅनिटाईज करतो, मग त्याला वेगळ्या वेगळ्या कलर्समध्ये त्याचं सॉर्टिंग करतो. कारण की आम्ही ओरिजिनल कलर्स वेस्टचं वापरतो, त्याला डाय परत कलर करत नाही, आणि मग ते जे अवेलेबल कलर्स आहेत त्याच्यानंच आपल्याला डिझाईन करायचं असतं. त्यामुळे त्याचे डिझाईन पॅटर्न्स वगैरे तयार करतो आणि मॅन्युअली फक्त एका कात्रीने आपण त्याला एका विशिष्ट प्रकारे कापतो. ही सोशल एंटरप्राईज आम्ही साधारण एक 5-5.5 वर्षांपूर्वी स्टार्ट केली 2015 जेव्हा आम्ही वेस्ट प्लास्टिकपासून अपसायकलिंग करायचं ठरवलं. आणि मी ट्रेकर पण आहे, खूप फिरते पण, खूप ट्रॅव्हल पण करते, आणि त्याच्यातनं मला हे रिअलाईज झालं की सगळीकडे प्लास्टिकचा प्रॉब्लेम वाढतच चाललाय, सो आपण हा कसा कमी करू शकतो, म्हणून मग त्याबद्दल काहीतरी सोल्युशन शोधायचं हे डोक्यात आलं. आता आम्ही आमचे सगळे प्रॉडक्ट्स घेऊन चाललो आहे कॅफे फ्रॉम द ट्रीला, म्हणजे बाणेरला, जे त्यांचं एक्झिबिशन असणार आहे. सो तिकडे आता बघूया आम्हाला किती कस्टमर्स मिळत आहेत. आम्ही त्यांना आमचे बऱ्यापैकी प्रॉडक्ट्स घेतलेले आहेत बरोबर, ते दाखवणार आहोत. Oh
ओला कचरा सुका कचरा या संदर्भात तुमचे पण काही प्रश्न असतील तर हे जरूर विचारा. प्लीज कम अप विथ क्वेश्चन सो दॅट यु नो वी कॅन ब्रेनस्टॉर्म अँड वी कॅन यु नो ट्राय अँड मेक कोशा एज वन ऑफ द मोस्ट इको फ्रेंडली हाईंड अपार्टमेंट इन पाणे. And in fact, Delhi has one of the highest landfills in the country, which is more than 62 meters high. You have garbage pile more than 62 meters high, which is higher than this building actually. So that's the height of the amount of garbage that is piled up in the Okhla landfill. जो सफाई करने वाले हैं, जैसे सर्वेश rightly said, वो कचरा वाला नहीं है, वो सफाई वाला है. तो उनको हम क्यों गंदी चीजें दें उनको हाथ लगाने के लिए? एक लैपटॉप बैग है, लैपटॉप स्लीव है, जिसमें काफ़ी सारी चीज़ें यूज़ हुई है. मैगी का पैकेट है, सर्फ एक्सेल का पैकेट है, कोई टोस्ट का, बिस्किट रैपर्स का, ये सब पैकेट्स से 50 रैपर्स से एक बैग ऐसे हम बनाते हैं. बट ये तभी हो सकता है जब हम उसको अलग रखें. जर एखादं मशीन लावलं तर 10 लोकांचं एम्प्लॉयमेंट एक मशीन करू शकतं आणि तिथे एकच किंवा दोनच लोक एम्प्लॉय होतील तो मशीन चालवण्यासाठी. पण या कामामध्ये आम्हाला 10 लोक एम्प्लॉय करता येतात, कारण की आपण मॅन्युअली चरखा आणि मॅन्युअली कापणं आणि मॅन्युअली विणणं आपण हे सगळं करतो. जरी ते प्लास्टिक किंवा वेस्ट सगळं लँडफिल्समध्ये गेलं तर ते आग लागते त्याला किंवा लावली जाते, डिपेंड. तर जर तसं झालं तर त्याच्यातनं जो धूर निघतो त्या फ्युम्स असतात आणि त्या कार्सिनोजेनिक असतात. फुरसुंगीच्या कचरा डेपोला शनिवारी दुपारी लागलेली ही आग अजूनही आटोक्यात आलेली नाही. आग विझवण्यासाठी महापालिका ज्या पद्धतीने प्रयत्न करते ते पाहता आग लवकर विझण्याची शक्यताही नाही, उलट ही आग पसरत चालल्याचं चित्र आहे. अजून बी काय आग आटोक्यात यायची ना, कॉर्पोरेशनचे अधिकारी म्हणतात आम्ही रात्रभर जागे हे ते, पण आज जवळजवळ 24 तास झालं तरी अजून आग आटोक्यात येत नाही, याचा अर्थ यांनी ही जाणून बुजून आग लावलेली. This pilot whale is stranded, starving to death. If the team leave it, it will drown. It cannot eat because its stomach is full of plastic. These pictures after its death show the 80 plastic bags found inside the whale, 8 kilograms of human waste, slowly killing it. वर्षासाठी आणि आपण ती फक्त 20 मिनिटं वापरून टाकून देतोय, तर हू इज दॅट प्रॉब्लेम, प्लास्टिक ऑर अस?